ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मित्रांनो, मराठी विचार या यूट्यूब चॅनलवर आज आपल्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। काही वर्षांनंतर अधिक मास म्हणजे 12 महिन्यापेक्षा एक महिना जास्त येतो, हा अधिक मास असतो। आपल्या वेदपुराणात सांगितल्याप्रमाणे, आपल्या संस्कृतीप्रमाणे या अधिक मासामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला पुण्य मिळणार आहे, आपल्या आयुष्यामध्ये काही चांगल्या सकारात्मक गोष्टी घडणार आहेत। या सगळ्यांची चर्चा आपण आजच्या या विशेष अधिक मास या व्हिडिओमध्ये करणार आहोत। नक्कीच मंडळी, अधिक मास बद्दल मी अधिक न सांगता थोडक्यामध्ये छोटीशी माहिती सांगणार आहे जी तुमच्या खूप उपयोगाची होईल। व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका, त्याने मला आनंद आणि प्रोत्साहन मिळतं। मंडळी, हा अधिक मास चालू होण्यामागे मोठी कथा आहे। आपणाला माहीतच असेल की हिरण्यकश्यपू नावाचा जो राक्षस होता, त्याला वरदान प्राप्त झालेलं होतं की त्याला कोणी मनुष्य मारू शकत नाही, त्याला धरतीवरचा कोणी मारू शकत नाही, देव मारू शकत नाही आणि कुठलाही काळ मारू शकत नाही, देवाने निर्माण केलेले हे महिनेसुद्धा या महिन्यातसुद्धा याचा वध होणार नाही, अशा प्रकारचं एक चमत्कारिक वरदान या हिरण्यकश्यपूला भेटलेलं होतं। ब्रह्मांनी तर वरदान दिलेलं होतं, परंतु या हिरण्यकश्यपू अन्याय करत होता, त्याचा नायनाट त्याचा वध करणं अनिवार्य होता आणि म्हणूनच भगवान विष्णूंनी या अधिक मासाची निर्मिती केली असं म्हटलं जातं। जो वर हिरण्यकश्यपूला मिळाला होता त्या वरानुसार त्याला या 12 महिन्यात मारणे शक्य नव्हतं, त्यामुळे अधिक मासाची निर्मिती भगवान विष्णूंनी केलेली होती आणि म्हणूनच या अधिक मासाला खूप महत्त्व आहे। या अधिक मासामध्ये आपण जर दानधर्म केला, व्रत वैकल्य केले, पोथी वाचली, अनेक पुराणं जर वाचली, धार्मिक ग्रंथ वाचले, तर आपल्या आयुष्यामध्ये काही सकारात्मक गोष्टी घडत असतात। या गोष्टी घडण्यासाठी हा अधिक मास अतिशय महत्त्वाचा आहे। मंडळी, यावर्षी अधिक मासाचा जो प्रारंभ आहे तो 18 सप्टेंबरला सुरू होणार आहे आणि 16 ऑक्टोबरपर्यंत अधिक मास राहणार आहे। या अधिक मासामध्ये 2 एकादशी देखील येणार आहेत, त्यांना कमला एकादशी असं म्हणतात। आणि या एकादशीच्या दिवशी देखील काही व्रत केले, काही गोष्टी जर केल्या तर त्या अतिशय पुण्य प्राप्त करून देतात, त्या घरामध्ये अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी आणतात आणि म्हणून मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे की एकादशीच्या दिवशी नक्की काय केलं पाहिजे। मंडळी, अधिक मासामध्ये या ज्या कमला एकादशी आहेत त्या 27 सप्टेंबर आणि 13 ऑक्टोबरला येणार आहेत। अधिकम अधिकास्य फलम, म्हणजेच अधिक मासामध्ये तुम्ही जे पुण्य कराल, जे दान कराल, याचं अधिकाधिक फळ तुम्हाला मिळणार आहे असा त्याचा अर्थ होतो। संस्कृत वचन आहे अधिकास्य अधिकम फलम, तर हे संस्कृत वचन जरी तुम्ही लक्षात घेतलं तरी तुम्हाला या अधिक मासाची व्याप्ती जाणवणार आहे। जो मनुष्य अधिक मासामध्ये ब्रह्म मुहूर्तावर आंघोळ करून अधिक मासाची कथा वाचतो त्या माणसाच्या आयुष्यामध्ये अक्षय पुण्य मिळतं अशी आख्यायिका आहे। आणि अजून एक मान्यता अशी आहे की जेवढी तीर्थक्षेत्र या भूतलावर आहेत त्या सगळ्या तीर्थक्षेत्रांची पूजा केल्यानंतर जेवढं पुण्य पदरात पडतं तेवढं पुण्य अधिक मासामध्ये जर ब्रह्ममुहूर्तावर आंघोळ करून अधिक मासाची कथा जर वाचली तर मिळतं। बघा मग किती मोठं महात्म्य या अधिक मासामध्ये आपल्याला या अधिक मासाच्या कथेचं आहे, त्याचबरोबर ब्रह्ममुहूर्तावरच करण्याला याला महत्वाचं स्थान या ठिकाणी दिलेलं आहे। अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास असेही नाव याचे आहे आणि या महिन्यामध्ये अनेक तीर्थयात्रेला अनेक व्यक्ती जात असतात आणि तीर्थक्षेत्राला जाणे अतिशय पुण्याचे समजले जाते। आणि मग या अधिक मासामध्ये अनेक कथा वाचल्या जातात, रामायण आहे, विष्णुपुराण आहे, शिवपुराण आहे, भगवद्गीता आहे, अशा प्रकारे सगळे जे ग्रंथ आहेत हे सगळे ग्रंथ वाचणं अतिशय पुण्याचं मानलं जातं। त्याचबरोबर या महिन्यामध्ये खाण्यापिण्याचे देखील काही नियम आहेत, म्हणजेच तमो गुण असलेले जे पदार्थ आहेत ते पदार्थ या महिन्यामध्ये टाळले पाहिजेत। मंडळी, या महिन्यामध्ये गहू, तांदूळ, तीळ, आंबा, केळी इत्यादी पदार्थ खाल्ले पाहिजे, त्याचबरोबर सैंदो मीठ आणि तीळ, त्याचबरोबर तुपाला, जे गावरान तूप आहे गाईचं, याला अधिक महत्व या महिन्यामध्ये दिलं आहे। या सांगितलेल्या गोष्टी या महिन्यामध्ये खाल्ल्या पाहिजेत। मंडळी, आता काय खाऊ नये हे देखील सांगितलेलं आहे। उडीद खाऊ नये मंडळी, उडीदापासून बनलेली डाळ असेल किंवा उडीदाचे जेही पदार्थ असतील ते खाऊ नयेत। कांदा, लसूण, मुळा या मूळवर्गीय भाज्या देखील या अधिक मासामध्ये वर्ज्य आहे, त्याचबरोबर मांसाहार तर पूर्णपणे वर्ज्य आहे। मंडळी, ब्राह्मणांना देवस्वरूप मानलेलं आहे आणि त्यामुळे अधिक मासामध्ये ब्राह्मणांना जर जेवण खाऊ घातले तर ते अधिक पुण्याचे मानले जाते, त्याचबरोबर गायीला देखील आपल्या संस्कृतीमध्ये महत्वाचं स्थान आहे आणि मग अधिक मासामध्ये गायीला देखील जर खाऊ घातले तरी देखील पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे। मंडळी, अधिक मासामध्ये येणाऱ्या एकादशीला
भगवान विष्णूंना जर या पद्धतीने पूजा केली तर सगळ्या पापांचा नाश होतो. हे काही कुकर्म केलेले असतील किंवा जे काही पाप घडलेलं असेल तर ते सगळे धुवून जात आहे. तर या ज्या अधिक मासामध्ये एकादशी येणार आहे त्या एकादशीला खीर बनवून त्याच्यामध्ये तुळशी पत्र टाकून हा जर नैवेद्य भगवान विष्णूंना आपण अर्पण केला तर नक्कीच पुण्याची प्राप्ती होते अशी मान्यता आहे. मंडळी, या अधिक मासामध्ये पिवळ्या रंगाचे कपडे किंवा पिवळ्या रंगाचं धान्य जर दान केलं तर अधिक पुण्य मिळतं अशी देखील मान्यता आहे. मंडळी, अधिक मासामध्ये तुळशी मातेजवळ जर गावरान गाईच्या तुपाचा दिवा जर लावला तर लक्ष्मी माता प्रसन्न होणार आहे आणि तुमच्या घरातील आर्थिक संकट टळणार आहे. त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा कायम तुमच्या घरावर आशीर्वाद राहणार आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. मंडळी, या मंत्राचा जर तुम्ही अधिक मासमध्ये जर जप केला, रोज अगदी 11 वेळा जर जप केला तर नक्की तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडणार आहे, तुम्हाला पुण्याची प्राप्ती होणार आहे, सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे. मंडळी, व्हिडिओमधील अधिक मास बद्दलची जर माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल तर नक्की लाईक करा, त्याचबरोबर चॅनल देखील सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन मराठी विचारमध्ये.